ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर न्यासाची घोषणा आता पुढच्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात आदेश दिले होते आणि सांगितलं होतं की 9 फेब्रुवारीच्या आत राम मंदिराच्या संदर्भात न्यासाची स्थापना करावी आणि पुढच्या काही दिवसात यासंदर्भातली घोषणा होऊ शकते. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कधी नेमकी याबद्दलची घोषणा होईल, कोण कोण असेल यात आणि राम मंदिर न्यासाच्या ट्रस्टच्या स्थापनेबरोबरच मशिदीला सुद्धा जमीन देण्यासाठी सांगण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाच्याकडनं? बरोबर आहे. खास करून मिलिंद जर बघितलं येत्या 9 फेब्रुवारीच्या पूर्वी या न्यासाची घोषणा होईल, राम मंदिराची न्यास असणार आहे. या न्यासामध्ये खास करून गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने VHP राम जन्मभूमी न्यासोबतच सुफी व बोर्ड यासारख्या विविध जे पक्षकार आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली, त्या चर्चेच्या आधारावरती न्यासाची काय रचना असावी या संदर्भातलं एक शपथपत्र सुप्रीम कोर्टात सादर होणार आहे. त्यानंतर ते शपथपत्र सादर होण्याच्या पूर्वी जी का न्यासाच्या रचनेसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती अंतिम निर्णय होईल, त्यावरती केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहर लागवली जाईल. आणि सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने हा एक महत्त्वाचा प्रस्ताव येईल की जी मस्जिद बांधण्यात येणार आहे त्या मस्जिदीला जे प्लॉट देण्यात येणार आहे 5 एकरचा त्या संदर्भात देखील 3 जागांचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या 3 जागांसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सुफी व बोर्डाला त्या प्लॉटची माहिती देण्यात येईल आणि त्याच्या आधारावरती हा निर्णय झाल्यानंतर कुठेतरी राम जन्मभूमी न्यासाची स्थापना होईल आणि कुठेतरी मंदिर स्थापनेला सुरुवात होईल अशा प्रकारची चर्चा आहे. आणि गेल्या सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की येत्या 9 फेब्रुवारीच्या पूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राम जन्मभूमी न्यासाची स्थापना करावी आणि त्यासाठी हे केंद्र सरकारने पाऊल उचललेलं आहे असं म्हणावं लागेल. मिलिंद, आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या. आणखी एक मोठी बातमी हाती येते. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची आजपासून साक्ष सुरू होते आणि 3 दिवस ही साक्ष सुरू राहणार आहे. न्यायमूर्ती जैन पटेल हे एकसदस्यीय आयोग आहे हा आणि याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुमित मलिक हे सुद्धा सदस्य असणार आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, भीमा कोरेगावच्या संदर्भात तत्कालीन सरकारनं एक आयोग नेमला होता जयंत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुमित मलिक हे त्याचे सदस्य होते. हे द्विसदस्यीय आयोग हा त्यावेळी नेमण्यात आला होता. या आयोगासमोर वेगवेगळ्या साक्षीदारांची साक्षी जी आहे ती तपासण्याचं काम जे आहे सुरू आहे. काल याच संपूर्ण घटनेतले एक साक्षीदार आहेत संजय लाके पाटील यांनी गेल्या आठवड्यात मागणी केली होती की या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या घटनेमध्ये जखमी झालेले तत्कालीन SP या दोघांची चौकशी करावी आणि त्यांची फिर तपासणी देखील करण्यात यावी ही मागणी केली होती. आणि आयोगाचं कामकाज आज दुपारी सुरू झाल्यानंतर आयोगात ही पहिल्यांदा ही संपूर्ण माहिती ठेवण्यात येईल आणि आयोग त्यावर निर्णय घेईल. तर आयोगाने या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर साक्ष देण्यासाठी बोलवलं तर एक मोठी घटना जी आहे ती राज्यासाठी असणार आहे. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे न्यायमूर्ती जयंत पटेल हे आयोगाचे अध्यक्ष असतील तर माहिती आयोगाचे अध्यक्ष सुमित मलिक हे सदस्य असतील आणि काही महत्त्वपूर्ण साक्षी इथून पुढच्या 3 दिवसात नोंदवल्या जाऊ शकतात. आणि आता एक महत्त्वाची बातमी. सुशिक्षित माणसंसुद्धा मोबाईलवर येणाऱ्या एखाद्या मेसेजला बळी पडतात आणि कशा पद्धतीनं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतात याचं एक मोठं उदाहरण समोर आलं आहे. कारण मुंबईतल्या एका युवतीनं लवगुरूच्या जाळ्यात फसून स्वतःचीच 2 लाख रुपयांची फसवणूक करून घेतली. हाच तो लवगुरू निखिल ज्यानं आतापर्यंत अनेकांना गंडा घालून त्यांच्याकडून पैशांची लयलूट केली आहे. अशाच एका प्रकरणात त्यानं एका चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असणाऱ्या 22 वर्षीय मुलीचीही फसवणूक केली. या युवतीचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं त्यामुळे ती काही दिवस चिंतातूर होती. अशातच एक दिवस तिच्या फोनवर तिला लवगुरू निखिलचा मेसेज आला. तिनं त्या मेसेजमध्ये असणाऱ्या लिंकवर क्लिक केलं आणि घडलेला सगळा प्रकार लवगुरूसोबत शेअर केला. गेलेलं प्रेम पुन्हा मिळवून देण्यासाठी लवगुरूनं त्या युवतीला होम हवन आणि पूजापाठाकरता पैशांची मागणी केली. युवतीनंही लवगुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत टप्प्याटप्प्यानं त्याला 1 लाख रुपये दिले. मात्र शेवटच्या वेळी 76,000 रुपये भावाच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करताना भावाच्या हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यानं पोलीस ठाणं गाठलं. आरोपीने
कॉल वगैरे करून काही पैसे इन्व्हेस्ट करायला सांगितले. थोडे थोडे करून फिर्यादीने जवळजवळ 2,61,000 रुपये त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. आणि चिटिंग झाल्यानंतर मग ती तक्रार आमच्याकडे ती महिला आमच्याकडेच पोलीस स्टेशनात जिथं ऑफिसमध्ये ऑफिस तिचं इथेच असल्याने ती आम्ही ती तक्रार घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत या 27 वर्षीय लवगुरु निखिलला राजस्थानातून अटक केली आहे. तर त्याचं बँक खातंही सील करण्यात आलंय. मात्र उच्च शिक्षित माणसं सुद्धा अशा भूलतापांना बळी पडून सदसद विवेक बुद्धी न वापरता एखाद्या आमिषाला इतके अधीन कसे होऊ शकतात हा प्रश्न मागे उरतोच. सत्यम सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.